हाय फ्रेंड्स मी प्रणिता पॅरेंटिंग टिप्स इन मराठी या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलवर दर सोमवार मंगळवार गुरुवार आणि शनिवारी प्रेग्नन्सी केअर आणि बेबी केअर रिलेटेड व्हिडिओ येतच असतात आजच्या व्हिडिओमध्ये आपण मासिक पाळीनंतर कधी गर्भधारणा होते ओव्हिलेशन म्हणजे काय मासिक पाळीनंतर किती दिवसांनी संबंध ठेवल्यास गर्भधारणा होते तसंच मासिक पाळी दरम्यान जर दर सेक्स केलं तर गर्भधारणा होते का या सगळ्या प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओमध्ये देणार आहे म्हणून व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून ही माहिती त्यांनाही मिळेल तसंच तुमचे काही प्रश्न असतील सजेशन असतील तर आम्हाला कमेंट करा चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बाजूला दिलेल्या बेलायकॉनवर क्लिक करा जेणेकरून येणारा व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल चला तर फ्रेंड व्हिडिओला सुरुवात करूया तर गर्भधारणा म्हटलं तर हा एक सामान्य प्रश्न आहे पण हा प्रत्येक स्त्रीला पडतो मासिक पाळीनंतर कधी संबंध ठेवावे याचं उत्तर प्रत्येक स्त्रीसाठी वेगळं असू शकतं कारण प्रत्येक स्त्रीची मासिक पाळीचं चक्र हे वेगळं असतं गर्भधारणेसाठी मासिक पाळीनंतर किती दिवसांनी संबंध ठेवावे असा जर तुमचा प्रश्न असेल तर त्यासाठी आधी तुम्हाला मासिक पाळी म्हणजे काय मासिक चक्र म्हणजे काय हे समजलं पाहिजे मासिक पाळी म्हणजे स्त्रियांना प्रत्येक महिन्याला पर्टिक्युलर एका तारखेला रक्तस्राव चालू होतो आणि तो, तो पुढचे तीन चार दिवस रक्तस्राव चालू राहतो त्याला मासिक पाळी असे म्हणतात आणि त्याच मासिक पाळीच्या रक्तस्रावाच्या पहिल्या दिवसापासून ते पुढच्या महिन्याच्या मासिक पाळीच्या रक्तस्रावाच्या पहिल्या दिवसापर्यंतचा जो कालावधी असतो त्याला मासिक चक्र असं म्हणतात तसंच मासिक पाळीनंतर गर्भधारणा कधी होते हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल त्यासाठी आधी तुम्हाला ओव्ह्युलेशन म्हणजे काय हे माहीत असणं गरजेचं आहे तर ओव्ह्युलेशन म्हणजे काय यावर डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवर ऑलरेडी आला आहे जर तुम्ही चेक केला नसेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तुम्ही नक्की चेक करा ओव्ह्युलेशन म्हणजे काय हे तुम्हाला आता मी इथे शॉर्टमध्ये सांगते गर्भधारणेसाठी ओव्ह्युलेशनची प्रक्रिया होणं खूप महत्त्वाचं आहे ओव्युलेशन हे मासिक पायीचाच एक भाग आहे म्हणूनच मी तुम्हाला मगाशी म्हटलं होतं की तुम्हाला तुमचा मासिक पायचा चक्र माहीत असणं खूप गरजेचं आहे तर ओव्युलेशन म्हणजेच मासिक पायीच्या दरम्यान अंडी परिपक्व होतात आणि ती तु अंडाशयातून बाहेर येतात आणि ती फॅलोपियन ट्यूबमध्ये सोडली जातात त्यालाच ओव्ह्युलेशन म्हणतात आणि हे महिन्यातून एकदाच होतं पण हे ओव्युलेशन कधी होतं तर ज्या स्त्रियांचा मासिक पायीचं चक्र अठ्ठावीस दिवसांचं आहे त्या स्त्रियांचं ओव्ह्युलेशन हे चौदाव्या दिवशी होतं आणि ज्या स्त्रियांचं मासिक पायीचं चक्र एकवीस दिवसांचं आहे त्या स्त्रियांचं ओव्युलेशन हे सातव्या दिवशी होतं तसंच ज्या स्त्रियांचं मासिक पाईचं चक्र पस्तीसव्या दिवशी आहे तर त्या स्त्रियांचं ओव्ह्युलेशन हे एकवीसव्या दिवशी होतं पण जर तुमचं मासिक चक्र यापेक्षा वेगळा असेल तर जो तुमचा मासिक चक्र असेल त्यातून चौदा वजा करा आणि तो जो दिवस येईल तो तुमचा ओव्युलेशन दिवस असेल तुम्हाला तुमचा ओव्ह्युलेशन दिवस समजला असेल तर आता आपण मासिक पाळीनंतर कधी गर्भधारणा होते आणि मासिक पाळीनंतर किती दिवसांनी संबंध ठेवल्यास गर्भधारणा होते ते पाहूया जर तुमचं मासिक पाळीचं चक्र अठ्ठावीस दिवसांचं असेल तर तुमचं चौदाव्या दिवशी ओव्युलेशन असेल त्यामुळे मासिक पाळी संपल्यानंतर दहाव्या दिवसापासून ते सोळाव्या दिवसापर्यंत कधीही संबंध ठेवल्यास गर्भधारणा होऊ शकते पण तेच जर तुम्ही बाराव्या तेराव्या आणि चौदाव्या दिवशी रिलेशन ठेवलात तर गर्भधारणा होण्याचे खूप चान्सेस होतात कारण रिलेशन ठेवल्यानंतर शुक्राणू हे गर्भाशयामध्ये पाच दिवस जिवंत राहतात पण तेच ओविलेशन झाल्यानंतर एक्झ मात्र चोवीस तासच जिवंत राहतात त्यामुळे ज्या दिवशी तुमचं ओविलेशन असतं त्याच्या तीन चार दिवस आधी जर तुम्ही रिलेशन ठेवलात तर गर्भधारणा होण्याचे खूप चान्सेस असतात आय होप तुम्हाला आता क्लिअर झालं असेल की मासिक पाळीनंतर कधी संबंध ठेवावे किंवा कधी गर्भधारणा होते त्यानंतर हा प्रश्न बरेच जणीनं पडलेला असतो की मासिक पाळी दरम्यान जर सेक्स केलं तर गर्भधारणा होते का तर मासिक पाळी दरम्यान सेक्स केल्यास गर्भधारणा होत नाही कारण मासिक पाळी दरम्यान अंडाच्यातून एग्ज रिलीज होतच नाही पण काही स्त्रियांचं असं असतं की मासिक पाळी दरम्यान जर सेक्स केला तर ते त्यांची गर्भधारणा होते तर आता हे कसं शक्य आहे तर तुम्हाला परत एकदा मी सांगते की हे तुमच्या मासिक पाळीच्या चक्रावरच अवलंबून असतं ज्यांचं मासिक पाळी चक्र मुळातच लहान असतं त्यांचं ओव्ह्युलेशन पण लवकर होतं त्यामुळे मासिक पाळीच्या दरम्यान जर सेक्स केला तर शुक्राणू गर्भाशयामध्ये पाच सहा दिवस जिवंत राहतात आणि त्याच दरम्यान जर, जर ओव्ह्युलेशन झालं तर गर्भधारणा होते पण हे खूप कमी स्त्रियांच्या बाबतीत घडतं त्यामुळे आपण थांबपणे सांगू शकत नाही की मासिक दरम्यान जर सेक्स केलं तर गर्भधारणा होतेच गर्भधारणेबाबत तुम्हाला जे काही प्रश्न पडले असतील ते बऱ्यापैकी मी क्लिअर करण्याचा प्रयत्न केला आहे आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा शेअर करा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसंच इंस्टाग्राम पेजला देखील फॉलो करा तिथे छान छान पोस्ट करतो तुम्हाला त्याचा फायदा नक्की होईल भेटू या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची आणि घरच्यांची काळजी घ्या थँक्यू